start third lecture, third problem on investment accounting today. It is very important problem, so please pay attention very carefully. The problem is given on page number 328. Mr. Jagan holds 2,406% debentures of his undertaking Gaming Limited. Mr. Jagan हा जो व्यक्ती आहे तो 2,400 डिबेंचर त्याच्या नावावर आहे जेमिनी लिमिटेडमध्ये. ॲज ऑन 1 एप्रिल 2012 मध्ये ओपनिंग बॅलन्स एवढा आहे. ॲट अ कॉस्ट ऑफ रुपीज 480,000 280,000 रुपये त्यांनी इन्व्हेस्टमेंट पडलेले आहे. अँड इंटरेस्ट इज पेबल हाफ इयर ऑन 3,200 एव्हरी इयर. ऑल द डिटेल्स आर मेन्शन बिलो. सो जयंतचं आपण इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंग मेंटेन करायचं आहे. आणि मिस्टर जयंतच्या बुक मध्ये इन विच टाइप ऑफ इन्व्हेस्टमेंट डज ही इन्व्हेस्ट हिज मनी, सो 6% डिबेंचर्स इन जेमिनी लिमिटेड अँड व्हाट आर द इंटरेस्ट पीरियड्स. इंटरेस्ट पीरियड कोणते आहेत तर 30 जून आणि 31 डिसेंबर, असं दोन महिना इंटरेस्ट आकारलं जातं. तर त्याचा ओपनिंग बॅलन्स आहे 2,400 युनिट्स आहेत त्याच्याकडे. सो लेट्स ओपन हिज अकाउंट ऑन 1 एप्रिल 2012. Naturally, the account book will close on 31st March 2013. So, on 1st April 2012, opening balance to balance brought down. At the end of the face value, we have to write the face value. 2,400 unit are. So, units are after the face value, we have to multiply by 100. So, the amount will be 2,40,000. ओके. आणि त्याची कॉस्ट काय दिलेली 2,80,000. थोडीशी इन्व्हेस्टमेंट त्याला कॉस्टली पडलेली आहे. 2,80,000 इन्व्हेस्टमेंट आलेली आहे. आता ओपनिंग जर बॅलन्स असेल तर इंटरेस्ट ड्यू असतं आणि क्लोजिंग बॅलन्स असेल तर इंटरेस्ट रिसिव्ह. आपण बघूया आता आपल्याला इंटरेस्ट ड्यू करावा लागणार आहे. जर आपण 1/4/2012 ला उभे आहोत तर शेवटचे व्याज कधी काढलं होतं? 1 एप्रिल पासून मागे जरा शेवटचं व्याज काढलं होतं 31 डिसेंबरला. पण डिसेंबर पासून या व्याजाकडे लक्ष दिलं नाही, हे तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे. तर डिसेंबर पासून पहिले किती होतं मोजा 1/4 पर्यंत. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, 3 महिन्याचं व्याज ड्यू आहे. 3 महिन्याचं व्याज आपल्याला काढावं लागेल. मला सांगा बरं, इंटरेस्ट फेस व्हॅल्यूवर काढतो की कॉस्ट वर काढतो आपण? येस, नॅचरली इट्स कॅल्क्युलेटेड ऑन फेस व्हॅल्यू. ते 2,40,000 इंटरेस्ट काढावं लागणार. वर्किंग नोट नंबर 1 कधी घेऊ? वर्किंग नोट करूया 1/4/2012. वर्किंग नोटचं नाव काय? इंटरेस्ट ड्यू. लेफ्ट हँड साइड असेल तर इंटरेस्ट ड्यू असतं. मला पंच लाईन सांगा, कशावर व्याज काढायचं आहे? ऑन विच अमाउंट द इंटरेस्ट बी कॅल्क्युलेटेड? ऑन फेस व्हॅल्यू रुपीज 240,000. ऍट व्हॉट रेट? रेट इज गिवन हियर 6% पर ॲनम. फॉर हाऊ मेनी मंथ्स? फॉर 3 मंथ्स. आणि कधीपासून व्याज ड्यू आहे तर 1 जानेवारी टू 18 तारखेपर्यंत, टू 31 मार्च. ओके, सो लेट्स कॅल्क्युलेट द इंटरेस्ट. 240,000 इंटू 6% इंटू 3 मंथ्स 1/12. लेट्स कॅल्क्युलेट द इंटरेस्ट. व्याजाची रक्कम यायला मिळेल 3,600. खात्री करा बरोबर आहे का बघा. ओके, पुढची स्टेप घेऊया. आपण क्रॉनॉलॉजिकल ऑर्डर मध्ये 1 by 1 ट्रान्झॅक्शन बघणार आहोत. ड्युरिंग दिस इयर, ड्युरिंग दिस अकाउंटिंग इयर, बिटवीन 1 एप्रिल टू 31 मार्च, ऑन 1 जून 2012, 1 जून 2012 रोजी 806% डिबेंचर्स आर परचेस कम इंटरेस्ट एट 81,600. नवीन खरेदी आहे, कम इंटरेस्ट खरेदी आहे 81,600 ची खरेदी आहे. 1/6 खरेदी आहे. 1/6 आपण 30 जूनला आणि 31 डिसेंबर आपले दोन स्टेशन आहे, इथे थांबायचं आहे आपण.
तीन जून का आदेश एक जून एक है ना, तो जब एक जून का टारगेट शामिल है उनका वाला आ रहा है। whenever we make the purchases we have to take two steps, दो स्टेप का जो करता एक मुझे एक्सेंट्रिक प्राइस का आइटम, दूसरा मुझे इंटरेस्ट या दो मुझे से कैलकुलेशन करा रहा था। इन्वेस्टमेंट का से एंट्री वाला 6% डिवाइड का से जनरेट अकाउंट डेबिट टू बैंक 800 यूनिट आ रहे हैं। मैंने इन्हें चालू की होगी दो शून्य वाड़वा आयुषा था कम इंटरेस्ट प्राइस आप पर इतना कभी लिया नहीं कारण दो पर अन्य से अंतिम वी कैलकुलेट द एक्स इंटरेस्ट प्राइस वी डू नॉट राइट द प्राइस हियर सो वी हैव टू प्रिपेयर द वर्किंग नोट नंबर टू In order to calculate x and x price, we have to prepare the working note. Working note now is x interest purchase price. We like x interest purchase price card. Now, x interest card is the given price, the current interest purchase price. आपका व्याज घेण्याचा हक्क आहे, हक्क आहे, वी हॅव टू कॅल्क्युलेट द इंटरेस्ट।
सो 30 जून 2012 अपना ब्याज मिलना है अपन मोया बाय बैंक जैसे एंट्री होना है बैंक कब से बैंक अकाउंट डेबिट टू इनकम का नाम है बैंक अकाउंट इंटरेस्ट अपन इधर इंटरेस्ट हम काटना रहा हो क्या दूसरी दूसरा कौन था ही और भरे रहे हैं कैश पर आता सांगा बर हाँ इन्वेस्टमेंट कितनी पार अपन व्याज मिले व्याज कशा करते फेस वैल्यू और की कॉस्ट काटते
कैलकुलेट कैलकुलेटर में सर्च करते हैं शो 80,000 इनटू 6% इनटू 4 मंथ्स फ्रॉम ट्रायल सारा इनकम समान के लिए होगा इशा दा रहा कभी इधर एरिया है 1600 आ रहा है 1600 ओके याचा मध्ये व्याज लागतो आणि म्हणून आपण सेपरेट व्याज काढलं त्याच्याकडून खरेदी करतो त्या पार्टीला त्या पार्टीने किती महिने इन्व्हेस्टमेंट सांभाळले होते त्या महिन्याचं व्याज द्यावं लागतं हा नियम आहे 4 महिन्याचं व्याज त्याला द्यावं लागतं हा व्याज मात्र आपला खर्च आहे म्हणून इंटरेस्ट अकाउंट डेबिट डेबिट ऑन एक्सपेन्सेस अँड लॉसेस इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू बँक पैसा गेला बाहेर बँक ओला ओके अंडरस्टँड दोन्ही गोष्टी कळल्या की मुद्दा रक्कम आहे कॉस्ट आणि हे इंटरेस्ट पुढे जाऊया आता परचेस ट्रान्झॅक्शन संपलेले आता दोन्ही सेल ट्रान्झॅक्शन आहे त्याच्यामध्ये बघा ट्रान्झॅक्शन नंबर 3 आहे ऑन 13 नोव्हेंबर 2012 30/11/2012 1200 6% डिबेंचर्स आर सोल्ड 1200 डिबेंचर जयंत याने विकलेले आहेत कम इंटरेस्ट फॉर रुपीज 1,29,000 आणि किती रुपयाला विकलेले आहेत 1,29,000 प्राइस कम इंटरेस्ट आहे किंवा इंटरेस्ट आहे तर कम इंटरेस्ट आहे ना कम इंटरेस्ट प्राइस आपण डायरेक्टली तर लिहू शकत नाही आपल्याला त्याचं कन्वर्शन करावं लागेल नेक्स्ट इंटरेस्ट मध्ये आणि म्हणून त्याच्यासाठी आपल्याला वर्किंग नोट तयार करूया वर्किंग नोट नंबर नेक्स्ट डेट आहे 30/11 आणि वर्किंग नोटचं नाव आहे एक्स इंटरेस्ट sales price. The price which is given here is come interest. We have to convert this price into x interest and only then we can record this price in the table. Okay? So we have to calculate x interest sales price for that purpose. Basically, what is the price given for us come interest? Sales price is given, which is 1,29,000. याच्यामध्ये काय लपलेलं आहे तर इंटरेस्ट लपलेलं आहे यावर सेपरेट एक 1,29,000 आपण इंटरेस्ट सेपरेट करणार आहोत आणि म्हणून काय म्हणूया लेस इंटरेस्ट रिसीव्ह बाय अस इथे कटाने गाळापाला मिळेल कदाचित आपण इव्हेंट करणार आहोत का इंटरेस्ट रिसीव पण किती महिन्याचा व्याज आपल्याला घ्यायचा आहे आपण मध्ये जी विक्री केलेली आहे ओके बाय बँक आपण मध्ये जी आणि आता आपल्याला दोन्ही रकमा मिळाल्या
एक्स इंटरेस्ट प्राइस आपण बिनधास्त लिहू शकतो आणि व्याजाची रक्कम पण इथे आपण लिहू शकतो. वी हॅव सेपरेटेड दिस प्राइसेस. स्टेप वन कॉस्ट एक्स इंटरेस्ट इन केस ऑफ सेल्स. सेल्स आउट करना आणि स्टेप घ्यावे लागते ती म्हणजे प्रॉफिट झालाय की लॉस झालाय हे बघावं लागतं. ओके, सो आर यू रेडी फॉर कॅल्क्युलेटिंग द प्रॉफिट ऑर लॉस ऑन सेल ऑफ द इन्व्हेस्टमेंट. वी हॅव टू प्रिपेअर अनदर वर्किंग नोट. आपल्याला आणखी एक वर्किंग नोट तयार करायला लागणार. नंबर 7 ऑन द सेम डे 30/11/12 अंडर वर्किंग नोटचं नाव आहे प्रॉफिट ऑर लॉस ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट. जी इन्व्हेस्टमेंट आपण विकली तर प्रॉफिट झालंय की लॉस झालंय December 2012 31 December 2012 12 रोजी 1600
units, 1,606% debenture of sold X interest for rupees 154,600. 16 debenture, X interest with 1,54,600. आधी व्याज काढायचं की आधी विक्री करावर करूया, व्हॉट इज युअर ओपिनियन, तुमचं मत काय आहे? मला वाटते की अजून आपण व्यवहार पूर्ण करून घेऊया, नंतर राहिलेला रक्कम आपण व्याज घेऊ. ओके, व्यवहार किती डिबेंचरचा आहे? तर 1600 डिबेंचर विकलेले आहे. मिस्टर जयंत यांनी आपले इन्व्हेस्टमेंट काढले विक्रीस. 1600 डिबेंचर विकले तर काय एंट्री होणार? बँक अकाउंट डेबिट टू इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट डेबिट का? बाय बँक. युनिट साइज 1600 की एक बन की जो ये 160,000 होली की नहीं आणि एक्स इंटरेस्ट विक्री असल्यामुळे डायरेक्ट रक्कम आपण लिहू शकतो 1,54,600 चा व्यवहार आहे. मगाशी कम इंटरेस्ट प्राइस होती म्हणून आपण ती एक्स इंटरेस्ट केली, तर असं करायची गरज नाही. डायरेक्ट अमाउंट लिहू शकतो. तारीख आहे 31/12/12. आता 31 डिसेंबरला इन्व्हेस्टमेंट विकली तर त्याच्यावर व्याज काढावं लागेल की नाही? कारण शेवटचं व्याज आपण कधी काढलं होतं? शेवटचं व्याज आपण काढलं होतं 30 जूनला ना. सगळ्या इन्व्हेस्टमेंट व्याज कधी काढलं होतं? 30 जूनला. मग 30 जून नंतर तारीख त्याला 31 डिसेंबर म्हणजे 6 महिन्याचा कालावधी पूर्ण झालेला आहे. 6 महिन्याने मालक व्याज तर घेणारच, इन्व्हेस्टमेंटचा मालक. आणि मग आपण वर्गी म्हणतात या नंबर 31/12/12 इंटरेस्ट रिसीव्ड. व्याज मिळावायचं आहे ऑन रुपीज हे व्हॅल्यू सांगा 1,60,000. इथं पर्यंत जी चूक होते कॉस्टवर व्याज कधीच काढायचं असतो, फेस वॉल्यू काढायचं असतो. ऑन रुपीज 1,60,000 ऍट द रेट ऑफ 6% पर एनम फॉर हाउ मेनी मंथ? फॉर 6 मंथ्स. कधीपासून? फ्रॉम फर्स्ट जुलाई टू 31 डिसेंबर. करा कॅल्क्युलेशन पाहू. 1,60,000 भागिले 1 × 6% किती टक्के? 5% असं 100% ना. त्याच्यानंतर किती महिन्याचं? 6. किती पैकी पहिले आहे? 100% 12% उद्योग तरी 12 महिन्याचं वर्ष असतं. बरोबर आहे. ओके, चला किती काय येत आहे? 4,800 ने मिळाच. 4,800 इंटरेस्ट होणार बँक अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट आणि इंटरेस्टच्या क्रेडिटला बाय बँक. अंडरस्टँड? आता विक्री करायला आहे तर आणखी एक स्टेप असते, कोणती प्रॉफिट किंवा लॉस काढायचा. काढूया मग वर्किंग नोट नंबर 9, कॅल्क्युलेशन ऑफ बटर लॉस ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट दॅट इज ऑन 31st December 2012. प्रॉफिट और लॉस ऑन सेल ऑफ इन्वेस्टमेंट, ये इन्वेस्टमेंट इंक्लूड कर प्रॉफिट का लॉस. पहली स्टेप का है प्रॉफिट का लॉस करताना दोन किंमती लागतात. पहिल्यांदा सेल्स प्राइस. कोणती सेल्स प्राइस लागते? एक्स इंटरेस्ट सेल्स प्राइस. किती आहे? 1,54,000. तिच्या समोर काय लिहायला लागेल? कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट सोल्ड. आणि कॉस्ट काढणे म्हणजे किती असतं? बरोबर आहे. लेस कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट सोल्ड. जी इन्व्हेस्टमेंट सोल्ड म्हणजे कॉस्ट. आणि कॉस्ट काढताना काय करतो? सो कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट सोल्ड आपल्याला काढावी लागणार आणि वेटेड ऍव्हरेज मेथड वापरायला लागणार. वेटेड ऍव्हरेज मेथड मध्ये घ्या सगळा कॉस्ट किती आहे सांगा. इक्वल टू 980,000 प्लस 1,906,600 प्लस 76,800 मायनस कधी कळती मला तो कॉस्ट. 1,26,000 गेलेली इकडची आली आणि तिकडची गेलेली मायनस 4,920. आणि नंतर 1,64,600 घ्यायचं नाही कारण तेच आपलं हिरो आहे, त्याच्यावर सगळं काढायचं आहे, ते घेऊन चालणार नाही. मागील येणार संख्या धनसंख्या किती आहे? 2,480,880 आणि इन्व्हेस्टमेंट मायनस केलेली इन्व्हेस्टमेंट धनसंख्या 1,200.
सोळाशे घ्यायचं नाही, सोळाशे घेऊया आपण. ओके सोळाशे. चलो वेटेड एवरेज कॉस्ट किती आली सांगा, तर आपला प्रॉफिट किती आला कळेल ना. मला वाटतंय की 1,74,560 यायला पाहिजे. घरी आरामात तुमच्या सोफा सेटवर बसून कॅल्क्युलेशन करा. ओके मला पुढे जायचंय. इन्व्हेस्टमेंट ची कॉस्ट जास्त आहे आणि विक्री किंमत कमी आहे, काय प्रॉफिट किती लॉस होईल? लॉस होणार ना, लॉस ऑन सेल किती होणार आहे? लॉस ऑन सेल 19,960 होईल का लॉस? टू मेक इट कन्फर्म खात्री करून घ्या 19,960 यायलाच पाहिजे. आणि लॉस मगाशी दाखवल्याप्रमाणे क्रेडिट येणार बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 19,960. तारीख आहे 30 तारीख 31/12. ट्रान्झॅक्शन सगळे झालेले आहेत. आता शेवटची स्टेप म्हणजे व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट. प्रॉब्लेम वाचताना आपल्याला मार्केट प्राईस दिलेली आहे का बघूया. एकदा वाचून दाखवतो तुम्हाला. प्रिपेअर 6% डिबेंचर्स अकाउंट द बुक्स ऑफ मिस्टर चयन व्हॅल्यू क्लोजिंग बॅलन्स ऑन 31 मार्च 2013 ऍट कॉस्ट ऑफ मार्केट प्राइस विच एवर इज लो. दोघांपैकी जी की कमी किंमत आहे आपण दाखवतो. द डिबेंचर्स आर कोटेड ऍट पार. डिबेंचरची किंमत ही पार आहे. पार म्हणजे कमी पण आहे आणि जास्त पण आहे. म्हणजे पार व्हॅल्यू म्हणजे 100 रुपये व्हॅल्यू आहे डिबेंचरची मार्केटमध्ये. मग आपल्याला व्हॅल्युएशन करूया. मार्केट व्हॅल्यू 100 रुपये आहे, मग कॉस्ट काढावी लागेल. ओके आणि दोघांची तुलना करून मग आपल्याला इथे व्हॅल्युएशन घ्यावं लागेल. ती क्लोजिंग आहे सगळं, तर क्लोजिंगला आपण सुरुवात करूया. ओके ऍट द टाइम ऑफ क्लोजिंग वी मेक द व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट विदाउट सेल. सो क्लोजिंग करताना हे सगळ्याचं फॉलो क्लोज करायचं. ओके सो बघा 31/12 आपण होतो. 31/12 विक्रीचा व्यवहार झाला होता. आपला काय झाला होता? लॉस. 31/12 पुन्हा आपल्याला व्याज काढावं लागणार ना राहिलेल्या इन्व्हेस्टमेंटवर. राहिलेल्या इन्व्हेस्टमेंट किती आहे? तर 4,02,80,000 =1,20,000. या 1,20,000 आपण व्याज काढले फॉर 6 मंथ्स. ते किती? 3,600 व्याज. बघा 1,20,000 × 6 6% × 6 महिने भागिले 12 ते व्याज ते 3,600 महिना आपण लिहूया 31/12 बाय बँक. फक्त इंटरेस्ट आहे ना, मग इंटरेस्ट पारामध्ये 3,600 दोन्हीकडे काही घेण्याचा संबंध नाही. आता आपण क्लोजिंग करूया. 4 लाखाची इन्व्हेस्टमेंट आली, म्हणजे 4 लाख त्याच्यातून 2,80,000 वजा राहतात. वर्षाच्या शेवटी म्हणजे 31/12 इन्व्हेस्टमेंट किती राहिली? 1,20,000. त्या 1,20,000 पुन्हा व्याज काढावं लागेल. किती महिन्याचं? 3 महिन्याचं. तर 6 महिन्याचं 3,600 आणि 3 महिन्याचं किती? 1,800. ओके आता शेवटचं राहील आपलं व्हॅल्युएशन. आता आपल्याला व्हॅल्युएशन करायचं इन्व्हेस्टमेंट, मग दोन किती काढावं लागतील? पहिल्यांदा आपण काढूया कॉस्ट. कॉस्ट कशी काढतात तुम्हाला माहिती आहे. तर आलेली इन्व्हेस्टमेंट वजा गेलेली इन्व्हेस्टमेंट भागिले आलेले नग वजा गेलेले नग गुणिले 1,200. ओके अशा पद्धतीने 1,30,920 कॉस्ट येते. पण मगाशी सांगितल्याप्रमाणे पद्धत इन्व्हेस्टमेंट इज व्हॅल्यू ऍट मार्केट प्राइस. मार्केट प्राइस किती आहे? ऍट पार आणि 100 रुपये. मग 1,200 × 100 1,30,000 म्हणजे मार्केट प्राइस कमी झाली ना. कमी झाली याचा अर्थ दोघांपैकी जे लोअर आहे ते घ्या. विच एव्हर इज लोअर. लोअर काय आहे? कमी काय? 1,20,000 की 1,30,920? तर 1,20,000 इथे येईल आणि लॉस निघताना 10,920 तुमचं दाखवावा लागेल. नाही तर आपण प्रॉब्लेम त्याने होणार नाही. ओके इथं म्हणून काय म्हणजे आपण बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हा लॉस खाली जाते त्याच्यावर दिली जाते. चालतं 31/13. आता बघा टॅलीवर प्रॉब्लेम आपला. ओके किती रेट टॅली होती बघा? 4,36,400 टॅली करा पाहिजे. 4,36,400
Let's go.